भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो संजय राऊतांनी काही दिवसांआधी शेअर केलेला होता. या फोटोमध्ये बावनकुळे मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान हा फोटो ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी राऊतांना दिल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी काय विधान केलंय आणि त्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूया. कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजर यांच्यावर कारवाई. म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो? मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांनी यांच्याकडून आलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो, मी कधी बाळासाहेब मी एक तर शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे. त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊंशी काही संबंध नाही. ते भाजपवाल्याने आपापसात विचारायला पाहिजे कोणी दिला. त्यांना माहिती आहे हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कसा आला आहे. भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला माहिती आहे, विशेषतः नागपूरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिलाय तो. सतत देशी दारू घेतल्यानंतर डोक्यावर काय परिणाम होतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राजारामरावची सकाळची प्रेस. बाजूला उभ्या असलेल्या बडगुजरला अजून खड्ड्यात टाकण्याचं काम या संजय राजाराम राऊतनी केलेलं आहे. बडगुजरच्या मागचा गॉडफादर कोण हे तू आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलेला आहेस. गृहराज्यमंत्री शिवसेनेकडे कधीच नव्हतं, म्हणून थोडं शुद्धीत राहून जरा इतिहास तपास, मग तुला कळेल की कोणाकडे गृहराज्यमंत्रीपद केव्हा होतं हे नक्की तुला कळेल. जाता जाता एवढंच सांगेन की सुधाकर बडगुजर तो सिर्फ झाकी आहे, संजय राजाराम राऊत को अंदर जाना अभी तक बाकी है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.